लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सगळेच पक्ष दंड थोपटून मैदानात उतरलेले महाविकास आघाडी आणि महायुतीकडून सुद्धा आता मतदारसंघानुसार चाचपणी करण्यास सुरुवात झालेली आहे. उत्तर महाराष्ट्राचं केंद्र असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात सुद्धा आता खासदारकीसाठी उमेदवारांनी तयारी सुरू केल्याचं दिसतंय. नाशिकमध्ये सध्या खासदार असलेले हेमंत गोडसे यांची मतदारसंघात नेमकी ताकद किती आहे, एकूण नाशिक लोकसभा मतदारसंघाचं राजकीय समीकरण काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुधीर काकडे, एबीपी माझाच्या कुणाची ताकद किती या खास मालिकेमध्ये आपलं स्वागत करतो. आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही खास मालिका आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. या मालिकेतून राज्यातल्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांची समीकरणं आपण समजून घेणार आहोत. नाशिक लोकसभा मतदारसंघाचं राजकीय समीकरण समजून घेण्यासाठी राज्यात मागच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या काही राजकीय घडामोडी समजून घेणं जास्त महत्त्वाचं असणार आहे. कारण नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या वेळेला वेगळा निर्णय घेतला त्यावेळी हेमंत गोडसेसुद्धा त्यांच्यासोबत गेले. तर दुसरीकडे हेमंत गोडसे यांच्या विरोधात यापूर्वी निवडणुका लढवलेले समीर भुजबळ आणि छगन भुजबळ हे सुद्धा राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे आता हे दोन्ही प्रतिस्पर्धी सध्या महायुतीमध्ये आहेत. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे सध्या महायुतीचे भाग आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचं समीकरण हे पूर्णपणे वेगळं असणार आहे. नाशिकच्या मागच्या दोन लोकसभा निवडणुकांचं गणित नेमकं कसं होतं ते आकडेवारीतून पाहू. लोकसभा निवडणूक 2014 हेमंत गोडसे हे त्यावेळेला 4,94,735 मतं मिळवत शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून आले होते. तर त्यांच्या विरोधात असलेल्या छगन भुजबळ यांना 3,07,399 मतं मिळाली होती. तर त्यावेळेला मनसेचे उमेदवार प्रदीप पवार यांना 63,050 मतं मिळाली होती. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे यांना 5,63,599 मतं मिळाली. तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या समीर भुजबळ यांना 2,71,395 मतं मिळाली होती. तर सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले माणिकराव कोकाटे यांनी तेव्हा अपक्ष निवडणूक लढवली होती आणि त्यांना 1,34,527 मतं मिळाली होती. त्यामुळे 2014 आणि 2019 अशा या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये हेमंत गोडसे हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आणि आता यावेळेला हेमंत गोडसे यांना आपल्या खासदारकीची हॅट्रिक करण्याची संधी असणार आहे. मात्र यासाठी उमेदवारी कुणाला मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. याच निमित्तानं हेमंत गोडसे नेमके कोण आहेत, त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय होती, आजपर्यंतचा प्रवास कसा होता जाणून घेऊ. हेमंत गोडसे जन्म 3 ऑगस्ट 1970. हेमंत गोडसे यांचे वडील सैन्यात नोकरी करत होते, त्यांची आई गृहिणी होती. मात्र पुढे त्यांनी ग्रामपंचायतची निवडणूकसुद्धा लढवली आणि त्या ग्रामपंचायत सदस्य राहिल्या. हेमंत गोडसेंचं शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे. ते बांधकाम क्षेत्रातसुद्धा सक्रिय होते. 2008-9 हेमंत गोडसे हे पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्यसुद्धा राहिले. 2009 त्यांनी मनसेमधून लोकसभा निवडणूक लढवली. त्यानंतर पुढे 2007-2012 दरम्यान ते नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर पुढे 2012-14 दरम्यान त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं आणि निर्णायक टप्पा आला तो 2014. 2014 लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून लोकसभेचं तिकीट मिळवत हेमंत गोडसे यांनी निवडणूक लढवली आणि ते खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले. या 5 हेमंत गोडसे यांनी लोकांसोबत चांगला जनसंपर्क तयार केला, ग्रामीण भागांमध्ये लोकांच्या संपर्कात राहिले आणि पुढे 2019 देखील हेमंत गोडसे हे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघाची सध्याची स्थिती काय, आगामी काळात कुणाला तिकीट मिळू शकतं, कोणकोण इच्छुक आहेत समजून घेऊ. मागच्या दोन लोकसभा निवडणुका जिंकलेले हेमंत गोडसे हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये सहभागी असलेल्या या शिवसेनेने नाशिक लोकसभा मतदारसंघावरती दावा केलेला आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सुद्धा नाशिक लोकसभेवर दावा केलेला आहे. त्यामुळे आता महायुतीमधून या मतदारसंघासाठी कुणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत सुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि काँग्रेसने अशा तिन्ही पक्षांनी या लोकसभा मतदारसंघावरती दावा केलेला आहे. त्यामुळे आता या तिन्ही पक्षांमध्ये सुद्धा नेमकी संधी कुणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख
विजय करंजकर यांनीही लोकसभेसाठी तयारी सुरू केल्याची चर्चा मतदारसंघात आहे. दरम्यान जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज सुद्धा नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे ते जर या निवडणुकीत उतरले तर मतांचं विभाजन होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे एकूण हे सगळं चित्र पाहता मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये विजयी झालेले हेमंत गोडसे यांचं पारडं या मतदारसंघात सध्या जड दिसत आहे. मात्र महायुतीकडून नेमकी कुणाला उमेदवारी मिळते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी दिली जाते आणि महाविकास आघाडीचा उमेदवार हा हेमंत गोडसेंसमोर आव्हान निर्माण करतो का हे आता निवडणुकांच्या तोंडावरच स्पष्ट होणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.